ट्रॅफिक जॅम की सार्वजनिक वाहतूक, विकास का पर्यावरण, आणि पुणेकरांचे स्थानिक प्रश्न का नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी. पुण्याची लोकसभेची निवडणूक फिरते आहे ती याच मुद्द्यांभोवती. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट आणि पेन्शनर्सचं शहर अशी ओळख असणारं पुणे शहर झपाट्याने वाढतंय. या शहरासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, मेट्रो सारखे प्रकल्प प्रत्यक्षातही आले. दुसरीकडे शहराचा आयटी सिटीकडे प्रवासही सुरू झालाय. त्यात आता पुणे एअरपोर्ट रखडण्याची चर्चाही अधूनमधून जोर धरते. पण पुण्यात वाढत्या नागरीकरणामुळे काही प्रश्नही वाढलेत. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणेकरांसाठी महत्वाचे स्थानिक मुद्देच आहेत. अलीकडे असं झालंय की लोकल मुद्दे असो किंवा तो राजकीय स्टेट लेवल मुद्दा असो किंवा नॅशनल लेवल मुद्दा असो, हे कुठेतरी फ्यूज झालेले आहेत. आणि याचं कारण असं आहे की आता आपण रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट म्हणा किंवा मेट्रो म्हणा, हे सगळे विषय सेंटरहून येतात. म्हणून शहरामध्ये सध्या सेंट्रल प्रोजेक्टसुद्धा राबवले जातात आणि कधी पी एम सीचं त्याच्यामध्ये भाग असतं, कधी नसतं किंवा छोटा भाग असतो. म्हणून स्टेट लेवल आणि सेंट्रल लेवल जेव्हा प्रोजेक्ट्स राबवले जातात तेव्हा लोकल लेवल इम्पॅक्ट खूप जास्त असतो. फक्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाही पण सस्टेनेबिलिटी, म्हणजे सध्या पर्यावरण हा खूप मोठा विषय आहे. आपण बँगलोरवरनं बघतोच आहोत आणि पुण्याची वाटचाल बँगलोरच्या दिशेने होतीये म्हणून पर्यावरण हा नक्कीच एक मोठा मुद्दा माझ्यासाठी नागरिक म्हणून असणार आहे. अर्थातच ट्रॅफिक हा खूप पुण्याचा मोठा प्रश्न आहे. म्हणजे मेट्रो 2017 सुरू झालेली गोष्ट आहे, अजून दोन्ही लाईनसुद्धा पूर्ण सुरू झालेले नाही आहेत. म्हणजे त्याचा एक्सपान्शनसाठीचे प्लॅन्स अजूनही पेंडिंग आहेत आणि त्याला ॲप्रुव्हल परत सेंट्रल गव्हर्नमेंट देणार आहे, त्यामुळे तिथेही परत पाठपुरावा असणं गरजेचं आहे, नवीन मार्गांची मान्यता येणं गरजेचं आहे. त्यामुळे वाहतूक, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणं हा खूप मोठा मुद्दा आहे. पुण्याच्या भावी खासदारांकडनं उद्योग क्षेत्राची एक मोठी अपेक्षा आहे, ती म्हणजे पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ हे लवकरात लवकर व्हायला हवं. कारण विमानतळ हे फक्त आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीच नव्हे, तर जेव्हा केव्हा आम्ही MCCI म्हणून जे परदेशी गुंतवणूकदार आहेत त्यांच्याशी चर्चा करतो तेव्हा ते बरेच त्यातले लोक सांगतात आम्ही तुमच्याकडे गुंतवणूक करू शकत नाही आहे कारण तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही आहे. या सगळ्या प्रश्नांची जाण असणारेच उमेदवार यंदा रिंगणात आहेत. तिघेही अगदी वर्षभरापूर्वीपर्यंत महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. आम्ही भविष्यात बसेस वाढवणार आहोत, भविष्यात मेट्रोचं जाळं वाढवणार आहोत, पुण्यातल्या शेवटच्या माणसाला मेट्रोचा वापर करता यावा म्हणून PMPML आणि मेट्रो इंटिग्रेट करणार आहोत. सगळं करतोय ना आम्ही. पर्यावरणाच्या संदर्भातले विषय 100%, 1000% या सगळ्या आपल्या पर्यावरणवादी संस्था आहेत, व्यक्ती आहेत ज्याच्यात काम करतायत व त्यांना सोबत घेऊन त्यांचं मत विचारात घेऊनच केलं जाणार आहे. हे मी अनेक वेळा सांगितलं आहे, जाहीर केलं आहे आणि बालभारती पोटभाटीच्या रस्त्यात आहे. तुम्ही बघा, मी महापौर असताना काम थांबलं ना, झालं काय पुढे निर्णय? नाही झाला का? तर त्याच्यात मतमतांतर आहेत. शेवटी जेव्हा एकमत होईल तेव्हाच पुढे जाणार आहे आम्ही, तोपर्यंत पुढे जाणारच नाही आहे. मला असं वाटतं की या शहराचा पर्यावरणाचा समतोल राखणं आणि या शहराला विकासाने त्या दृष्टीनं पुढे घेऊन जाण्या दोन्ही गोष्टी एकात एक हात घालून केल्या पाहिजे. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरही प्रचारात पायाभूत सुविधा आणि गुन्हेगारी सारख्या विषयांवर बोलताना दिसतात. पहिल्यांदा प्रचंड प्रमाणामध्ये पुण्याच्या पायाभूत सुविधा प्रचंड प्रमाणात परिणाम दिसतोय आणि त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पण बेरोजगारी आहे तो विषय नंतर, बेरोजगारी आहेत 80%पेक्षा जास्त युवक आज बेरोजगार आहेत. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या नॅशनल आहेत, त्या तर आहेतच, पण त्याचबरोबर पायाभूत सुविधा, पुण्याची ट्रॉफिक, पुण्याचं पर्यावरण, पुण्याला गुन्हेगारी मुक्त पुणे. म्हणजे आज रोज एक पुण्यामध्ये कोयता गँग आहे आणि या कोयता गँग रोजच सर्वसामान्य लोक भयभीत झालेत. अशा अनेक अडचणी आहेत आणि ह्या लोकल लेवलच्या अडचणी असल्या तरी त्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी, त्यामुळे त्याचा विचार करून देशाचा विचार केला पाहिजे. मनसेमधून बाहेर पडलेले वसंत मोरे वंचित कडून निवडणूक लढवत आहेत. माझा विकासाचा जो मुद्दा आहे, जो कात्रजच्या विकासाचा पॅटर्न येतो, पुणे शहरामध्ये भविष्यात चाललेला दिसतो. लोकसभेलाही हेच मुद्दे 100% ह्या मुद्द्यांशिवाय दुसरं काय? दरम्यान यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेतली फूट हा मुद्दाही महत्वाचा ठरतोय. राष्ट्रवादीमधले बहुतांश नेते, नगरसेवक हे सध्या अजित पवारांसोबत आहेत, तर शिवसेनेची फारशी ताकद नसली
तरी मतं आणि नेते यांची विभागणी मात्र झाली आहे. याचा फायदा कोणाला होणार हा मुद्दा निवडणुकीत महत्वाचा ठरू शकतो. काँग्रेसचा हा पश्चिम महाराष्ट्र बालेकिल्ला, त्यातला पुणे पण एक महत्त्वाचा बुरुज म्हणूयात आपण, पण गेली काही वर्ष तो भाजपनी अक्षरशः नेस्तनाबूत केला किंवा आता तो तुटत चालला. विशेषतः सुरेश कलमाडींच्या नंतर निवडणूक आल्यानंतर पुण्यात काँग्रेसचा उमेदवार कोण आणि परत त्याच त्या नावाभोवती होतं. यावेळेस असं दिसतंय की एकतर रवींद्र धंगेकर यांच्या नावामुळं पण रंगत आलेली आहे आणि भाजपने नेहमीच नवीन उमेदवार दिलेला आहे. बघितलं आपण तर रिपीट नाही करत, त्यानुसार मुरलीधर मोहोळ जे आहेत ते पण स्ट्रॉंग उमेदवार आहेत. काँग्रेस आणि भाजप यांच्यातच मुख्य लढत पुण्यामध्ये होत आलेली बघितली आपण, आणि कधी काँग्रेस बाजी मारतं कधी भाजप बाजी मारते. त्याचं कारण असं आहे की दोन्ही पक्षांची कमिटेड मतं जी आहेत ती आहेत. साधारणतः 2.5 लाख काँग्रेसची, 2.5 ते 3.75 लाख भाजपची अशी ती मतं आहेत ती त्या पक्षाची एक लॉयलिस्ट मतं म्हणतो आपण की ती पडतात. पण मला असं दिसतं आहे की आता वसंत मोरेंच्या एक प्रकारे वंचितकडून ते निवडून लढणार आहेत, त्याच्यामुळं निश्चितपणे रंगत निर्माण झालेली आहे आणि ही तिरंगी लढत झालेली आहे. आणि वसंत मोरे काय किंवा मुरलीधर मोहोळ काय आणि धंगेकर काय आहे, तसे बघितलं तर तिघही नगरसेवक आहेत, एकमेकांना ओळखून आहेत. फरक एवढाच आहे की धंगेकर आता आमदार आहेत, एक वर्ष का होईना, म्हणजे कुठंतरी तिन्ही महत्त्वाकांक्षी उमेदवार आहेत, उत्साही मतदार उमेदवार आहेत आणि त्याच्यामुळे पण ही रंगती येईल. मतदानाच्या आधी ही निवडणूक नमोविरुद्ध रागा होणार ही स्थानिक मुद्देच महत्वाचे ठरणार हे निकालात स्पष्ट होईल. अर्थात उमेदवारांना मात्र स्थानिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही हे निश्चित.